नाव सुचत नाहीये का? नाही, त्याला जरा डोकं लागत. आम्ही सुचवू का? नीट लक्ष देऊन ऐका. चालता चालता वाटत गाव लागलं आंबेगाव. चालता चालता वाटेत गाव लागलं आंबेगाव. आणि दाजी होता होता पतीच झाले की रणजितराव. राजश्री. अहो आईसाहेब, आता लग्न म्हणलं की थोडी चेष्टा मस्करी चालायचीच की. काय हो बेबी मावशी, सांग की. राजश्री, आपली जीभ आपल्या ऐकण्यात असली पाहिजे. जीभ जास्त सैल सोडली ना तर आम्हाला तुम्हाला तुमच्या खोलीत जायला सांगावं लागेल. सांग की, सांगा. आत्ता लगेच ताबडतोब जाऊ आम्ही. तुमच्या शब्दाबाहेर थोडीच होत आम्ही. कस आहे, या घरातल्या एकमेव सवाशना आम्ही आहोत, हो की नाही? इथून पुढं तुम्हाला आमची खूप गरज लागणार. त्यामुळं आम्हाला आमच्या खोलीत जायला सांगून तुमचंच नुकसान होणार आहे. विचार करा. हो आईसाहेब, मस्करी करतोय आम्ही. माफी मागू का? अहो सवय आम्हाला. मागू माफी. अहो वहिनी साहेब, माफी काय मागताय? आई साहेबांना कल्पना आहे याची. आता लग्न म्हटलं की चेष्टा मस्करी थट्टा हे असं गुदगुल्या करणं आलंच ना, नाही का? पण वहिनी साहेब, गुदगुल्या करताना आपली नख समोरच्याला लागणार नाही याची काळजी घ्यायला हवी. नाहीतर आपण निर्मळ मनाने गुदगुल्या करायला जातो आणि समोरच्याला ओरखडा बसतो. रंजा, म्हणून मला तू फार आवडतो बघ. सुनबाई, चला घ्या ना. आणि सगळ्यांनी मनोभावे ऐकायचंय बर का. नेसला मी भरजरी शालू, त्यावर नाचरा मोर, डोईला बाशिंग, कानात बुगडी, सोन्याचं डोरलं, चांदीचं जोडव, हातात हिरवा चुडा, ही आहे सौभाग्याची खून. रणजितरावांचं नाव घेते ढाले पाटलांची दोन नंबरची सून. वाघ मर्दाने. आता रणजित भाऊजी घ्या ना. नाही, आतापर्यंत आम्ही रणजित भाऊजींना आम्हाला नाव ठेवताना ऐकले हो. आता बायकोचं नाव घेताना ऐकायचंय. रणजित भाऊजी, नाव घ्यायचंय बर का, नाव ठेवायचं नाहीये. घ्या नाव, घ्या. राजश्री, नाव ठेवण्यासारखे काही गुणच नाही आहेत तिच्यात. घेणार आहे नाव आता. घे रे. बुलेटवर आलोय जोडीने, हीच आपली शान. बुलेटवर आलोय जोडीने, हीच आपली शान. बेबी मावशी. हा बुलेटवर आलोय जोडीने, हीच आपली शान. संजीवनीचं नाव घेतो, ठेवून सगळ्यांचा मान. वा, नाही भारी.
सगळ्यांचं झालं का? या आता मा पोलांडून आत या. तांबा, नाही आम्ही माग थांबतो. नाव संजीवनी यांच, पण आम्हाला धोका आहे, मूर्छित पाडतील आम्हाला, त्यामुळे आम्ही आपलं माग सेफ, नाहीतर डोक्यावर येईल आमच्या. सुनबाई ओलांड माप, तू या घराची लक्ष्मी आहेस, हे घर तुझ आहे, तांदूळ घरभर पसरू देत बघ. अगं बया, केवढं मोठं घर आहे, मी तर फक्त ऐकलंच होत. 800 खिडक्या, 900 दार. इथे बसले का तुम्ही? आज तुम्ही बेबी मावशीच्या खोलीत झोपा. बेबी, तुमची खोली दाखवा त्यांना. तुझं नाव लतिका? मोनिका, मोनिका सुदामराव लठ्ठे. हा तेच, मोनिका सुदामराव. माझ्यासाठी मोनीच बरं, पाठ राखण्यास नाहीची. वय, तू कुठं झोपणार? झोपणार कुठं? तुम्हीच सांगा ना, मला रात्रीचं एकटीला लेभ्या वाटतो. हो ना, मला वाटलंच होतं तू भित्री आहेस. तू ना कुठं झोपतेस बरं? असं कर, तू हिच्या बरोबर माझ्या खोलीतच झोप. दशरथ, ए दशरथ, त्या दोघींना माझी खोली दाखव. हा, तुम्ही दोघी वापुड, मी जरा पाहुण्यांचं बघून येते. हा संजय, मायपेक्षा मावशीच बरी, मला तर तुझ्या सासूचा लय भ्या वाटतंय बघ. खरा आहे का राजाचा महाल? काय ते जिनी, काय ते खाम, काय हे पडदे. संजी, ही आहे बेबी मावशीची खोली. संजी, घरातल्या घरात फिरायला बी वडाप लागत असते बाई. हा, माझी संजी या घरात राणी सारखी राहणार आहे. हा म्हणजे जरा अगोदर टेन्शन आलं मला त्या डुचक्या राजश्रीच, पर आता कन्फर्म आहे. एवढ्या मोठ्या घरात तुला तिचा चेहरा क्लोजअप मध्ये बघायची गरज नाही. सुरक्षित अंतर ठेवा, नीट राहा. काय संजय, या घरातली माणसं तर एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जायला GPS वापरत असतील बघ. हे असलं घर बाई सिनेमात बी पाहिलं नव्हतं मी कधी. मोने, हे समजा सोऱ्या दिदीचं असायला पाहिजे होत ना ग. हे संजय, थोडी बिळी झालीस का काय? अशी काय अडक्यात बोलती ग?
अगं संजय, हे समुद्र तुला तुझ्या नशिबाने मिळाले ग, आणि सोरा दिदीने स्वतःच्या मर्जीने हे समुद्र नाकारले. का तू हेच कोण घेतलंयस तिच्याकडनं? संजय, हे समुद्र तिला नको होत म्हणून तुझ्या पदरात पडले. विसरलीस का काय? आईच पुणे. अगं मग उचल की, हे ठेवित, आता तुझंच घर आहे. संजय, कापड बदलून ते लई टोचतात मला नवीन असल्या. हा कठोईच्या आधी उचल पहिलं. हा हॅलो संजय, पोचलीस का ग व्यवस्थित? हा, ही एकदम सेफ गाडी चालवली दा यांनी. त्याची खात्री होतीच मला. बर, जावई बापू आहेत का ग तुझ्या संगतीला? नाही, मी ते बेबी मावशींच्या खोलीत आहे. मला वाटलंच होत तू तुझ्या सासूबाईच्याच खोलीत असेल. बर संजय, हे बघ, उद्या तुझी हळद उतरवायची. तू त्या घरातली नवीन सून आहेस, तवा जरा लवकर उठ बर का. नवीन जागा म्हणल्यावर झोप नाहीच लागायची तुला, पण तरी बी लवकर उठ बर का. आणि हे बघ संजय, आता जरा शहाणेसारखी वाघ पाय माझी. घरच्या सुनं नेहमी वाकून राहायचं, ताटून नाही. बर, जिभ गुळ आणि डोसक्यात कायम थंडगार पाणी ठेवायचं. संजय, सगळ्यांच्या पोटात शिरून राह ग बाय माझी. बर, आणि लवकर उठशील नव, नाही राहशील पडून तशीच. ती मोनी आहे नव तुझ्या बरोबर, तिला सांग तुला उठवायला. अग बर. बर काय बर, ती कशाची उठती तवा? एक काम कर, तू ती अलाराम लाव. हा बर. नाहीतर हे बघ, मीच फोन करते तुला पाट्याची. हा अग आई, तू उग कसं लारबळ्यासारखी बोलतेस. हे बघ, तुझी आणि डॅडींची इज्जत जाईल किंवा माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावी लागेल असं मी काय बी करणार नाही बघ इकडं. माझी कुणाची बाई ती?